नमस्कार, मी रोहित पाटील तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो। मंडळी, आधार कार्ड आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। हे आपण आयडी प्रूफ, ऍड्रेस प्रूफ म्हणून वापरत असतो। तर आजच्या ब्लॉग मध्ये आपल्या मोबाईल मध्ये हे आधार कार्ड कसं डाउनलोड करून घ्यायचं, यासाठी कोणकोणत्या दोन तीन गोष्टींची आवश्यकता आहे, अगदी 5 मिनिटांमध्ये हे आधार कार्ड आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड होतं। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल रोहित पाटील ब्लॉग सबस्क्राइब करा। चला तर आज आधार कार्ड आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड कसं करून घ्यायचं याची माहिती घेऊयात। आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या मोबाईल मधील गुगल ब्राउझरवर uidai.gov.in हे टाइप करायचं आहे आणि टाइप केल्यानंतर येणाऱ्या पहिल्याच लिंकवर क्लिक करायचं आहे। जर सर्व्हर प्रॉब्लेम असेल तर थोडा लिंक ओपन व्हायला उशीर होऊ शकतो। लिंक ओपन झाल्यानंतर ही आपल्याला आधार कार्डचं होम पेज ओपन होतं आहे। यामध्ये गेट आधार या बटणाच्या खाली आपल्याला डाउनलोड आधारचं बटन दिसतंय। थोडं झूम करून दाखवतो म्हणजे स्पष्टपणे डाउनलोड आधार हे बटन आपल्याला दिसेल। बुक अपॉइंटमेंटच्या खाली आपल्याला डाउनलोड आधार हे बटन दिसतंय। या बटणावर क्लिक केल्यानंतर आपल्याला नवीन विंडो ओपन होते। या विंडोमध्ये आपल्याला आधार कार्ड नंबरद्वारे आणि एनरोलमेंट आयडीद्वारे दोन्ही प्रकारे आधार कार्ड डाउनलोड करू शकतो। पहिल्यांदा आपण आधार कार्ड नंबरद्वारे डाउनलोड करून बघूया। यासाठी आपल्या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे पहिली आपल्या आधार कार्डला आपला मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे। तर इथं आपण 12 अंकी आपला आधार कार्ड नंबर टाईप करायचा आहे। जर तुमचा आधार कार्ड हरवलं असेल आणि तुमच्याकडं आधार कार्डचा नंबर जरी असेल आणि मोबाईल लिंक असेल आधार कार्डला, तरीही तुम्ही 5 मिनिटांमध्ये हे आधार कार्ड डाउनलोड करू शकता। खालच्या बाजूला जे 5XWDZ लिहिलं आहे याला कॅप्चा म्हणतात। तर हा कॅप्चा ॲज इट इज जसा आहे तसा वर टाईप करायचा आहे आणि सेंड OTPवर क्लिक करायचा आहे। सेंड OTPवर क्लिक केल्यानंतर आपण आधार कार्ड काढतेवेळी जो मोबाईल नंबर दिला आहे त्या मोबाईल नंबरला एक 6 अंकी OTP जातो आहे, तो OTP यामध्ये टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर खालच्या बाजूला एक 2 मिनी सर्वे आहे, त्यावर आपण फक्त टिक करायचे आहेत। म्हणजे तुम्ही आधार कार्ड रिप्रिंट करताय का पहिल्यांदाच येणार आहे आणि तुम्हाला पोस्टानं आधार कार्ड येणार आहे ते किती दिवसानं आलं आहे याबाबत। हे काही इतकं महत्त्वाचं नाही, खालच्या 2 टिक पण त्या दोन टिक करणे गरजेचं आहे। आणि सगळं केल्यानंतर हे व्हेरीफाय आणि डाउनलोड या बटणावर क्लिक करायचं आहे। व्हेरीफायवर डाउनलोड क्लिक केल्यावर आपल्याला आधार कार्डचा वरच्या बाजूला मेसेज येतो आहे आणि हे PDF फॉर्मॅटमधलं आधार कार्ड आपल्याकडं डाउनलोड होतं आहे। आधार कार्ड सिक्युरिटी रिझनसाठी पासवर्ड प्रोटेक्टेड आहे। यासाठीचा पासवर्ड म्हणजे आपल्या नावाची पहिली 4 अक्षरे आणि आपलं जन्मवर्ष यामध्ये टाईप करायचं आहे। नावाची 4 अक्षरं आहेत ते कॅपिटलमध्ये टाईप करायचे आहेत आणि जन्मवर्ष। तर हे आपलं आधार कार्ड डाउनलोड झालेलं आहे। तर अगदी 5 मिनिटांमध्ये आपण हे आधार कार्ड, जर आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकतो। आता दुसरी पद्धत आहे ती म्हणजे एनरोलमेंट आय डी भरणं। म्हणजे जर आपल्याकडे आधार कार्डची पोच असेल तर या पोचवरून कसं डाउनलोड करायचं, तीही अगदी सोपी पद्धत आहे। मगाचप्रमाणेच यामध्ये गुगल ब्राउझरवर uidai.gov.in टाईप करायचं आहे आणि लिंक ओपन झाल्यानंतर गेट आधारमध्येच खालच्या बाजूला एक डाउनलोड बटन आहे, त्या डाउनलोड बटनावर क्लिक करायचं आहे। मागच्या वेळेस आपण आधार कार्ड नंबर टाईप केला होता, आता यावेळी आपल्याला पोच पावतीवर UID नंबर किंवा अपडेट नंबर असा येतो आहे। तर तो पूर्ण नंबर अगदी ॲज इट इज टाईप करायचा आहे। सर्व्हर प्रॉब्लेम असेल तर थोडा उशीर होऊ शकतो आहे। इथं आपण आधार कार्ड नंबरऐवजी पुढं एनरोलमेंट आय डी लिहिलं आहे बघा, त्या एनरोलमेंट आयडीवर क्लिक करायचं आहे। ओके, आता यामध्ये संपूर्ण एनरोलमेंट आयडी वरच्या बाजूला टाईप करायचा आहे आणि खालच्या बाजूला संपूर्ण दिनांक टाईप करायचा आहे, वेळ टाईप करायची। वेळ टाईप करताना तास, मिनिट आणि सेकंद यापर्यंत अगदी व्यवस्थित न चुकता वेळ टाईप करायचा आहे। तर एनरोलमेंट आयडी किंवा जर तुम्ही अपडेटला दिला असेल आणि ती अपडेटची जर पोच असेल तुमच्याकडं तर त्या अपडेटची आयडी हा वरच्या बाजूला टाईप करायचा आहे। एनरोलमेंट आय डी टाईप केल्यानंतर खालच्या बाजूला
दिनांक टाइप करायचे त्याच्या एनरोलमेंट आय डीच्या समोरच ज्या रिसिप्टमध्ये आपल्याला दिनांक म्हणजे ज्या दिवशी आपण आधार कार्ड काढले किंवा अपडेट केले त्या दिवशीची तारीख. तारीख ही अगदी बिनचूक, तारीख आणि वेळ यामध्ये अजिबात चुकायचं नाही. जर एक जरी चूक झाली तर हे आधार कार्ड डाउनलोड होत नाही. पहिल्यांदा वर्ष सिलेक्ट करायचं आहे, नंतर मंथ सिलेक्ट करायचं आहे आणि नंतर शेवटी तारीख, त्याच्यानंतर वेळ किती वाजता. आता इथं वेळ सिलेक्ट करताना इथं 24 तासचं टायमिंग दाखवतं आहे आणि आपल्या प्रिंटवर सुद्धा 24 तासाचं टायमिंग दाखवतं आहे. त्यामुळे इथे तास, मिनिट आणि सेकंद या तिन्ही गोष्टी अगदी व्यवस्थित टाईप करायचे. जर तुमचं आधार कार्ड हरवलं असेल किंवा जर आलंच नसेल तर तुम्ही हे असं आपल्या मोबाईलवरून 5 मिनिटांमध्ये हे डाउनलोड करू शकता. आता इथं आपण वेळ सॉरी तास, मिनिट आणि सेकंद अगदी व्यवस्थित भरल्यानंतर मगाचप्रमाणे खाली लिहिलेल्या कॅपच्या कॅपिटल असेल तर कॅपिटल, स्मॉल असेल तर स्मॉलमध्ये. आता इथं ई, स्मॉल ई, कॅपिटल ई, कॅपिटल एम, कॅपिटल सी, 4 लिहिलेलं आहे ते टाईप करून सेंड OTP वर क्लिक करायचं आहे. आलेला OTP सांगकी वर एंटर OTPच्या तिथं टाईप करायचं आहे. OTP जरी उशिरानं आला तोपर्यंत वाट बघायची, सर्व्हर प्रॉब्लेम असेल तर उशिरानं येऊ शकतो. आता यामध्ये तुम्ही रिप्रिंट करत आहात का पहिल्यांदाच डाउनलोड करत आहात ते सिलेक्ट करायचं आहे आणि हे दोन ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर व्हेरीफाय अँड डाउनलोड या बटनावर क्लिक करायचं आहे आणि यावर क्लिक केल्यानंतर आपलं आधार कार्ड ओपन होतं आहे. मगाचप्रमाणे पासवर्ड तुमच्या नावाची पहिली 4 अक्षर कॅपिटलमध्ये आणि तुमचं जन्मवर्ष यामध्ये टाईप करायचं आहे आणि ओपन बटनावर क्लिक करायचं आहे आणि ओपन बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचं आधार कार्ड हे तुम्हाला ओपन झालेलं दिसेल. तर अगदी 5 मिनिटांमध्ये तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर आपण हे आधार कार्ड डाउनलोड करू शकतो. तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, तुमच्या जवळच्या व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनेल रोहित पाटील ब्लॉग सबस्क्राईब